दौंड तालुक्यातील नांदगाव शिवारात माजी सरपंच खळदकर यांच्या शेतात शेतमजूर म्हणून वास्तव्यास असणाऱ्या काशीनाथ बापू निंबाळकर हे मागील काही दिवसांपूर्वी रात्री 10:30 दरम्यान लघुशंकेसाठी घराजवळील उसाच्या नजीक बसले असता त्याच ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. गळ्यामध्ये मफलर असल्याने बिबट्याने त्यांच्या ओठाजवळील हनुवटीस पकडले. त्यांनी प्रतिकार करत आरडाओरडा केला. घरात फक्त त्यांची पत्नी सरुबाईच असल्याने त्या लगेच काठी घेऊन धावल्या. सोबतच त्यांचा पाळीव कुत्रा देखील धावून आला. सरुबाईंनी अत्यंत धाडसाने बिबट्यावर काठीने 2 ते 3 वेळा हल्ला करून पतीला त्याच्या तावडीतून वाचवले. मात्र त्यांचा पाळीव कुत्रा बिबट्याच्या तावडीत सापडल्याने ठार झाला. मी आज दौंड तालुक्यातील नांदगावमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी हे जे बाबा दिसत आहेत या बाबांवर त्यांच्या घराजवळच बिबट्याने हल्ला केला होता. पलीकडच्या बाजूला उसाचे क्षेत्र आहे. आपण पाहूयात, त्यांच्याबरोबरच जाऊयात, तिथं ते दाखवतील आपल्याला. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मिसेस पण आहेत की ज्यांनी हिमतीने त्या बिबट्याचा हल्ला परतवून लावला आणि आपल्या पतीला त्या बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवलं. हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी हे बाबा संध्याकाळच्या साधारण 10:00 दरम्यान, 10:30 दरम्यान लघुशंकेसाठी या ठिकाणी आले होते. जाणून घेऊयात घटना कशा प्रकारे घडली. या पलीकडच्या बाजूला आपण उसाचं क्षेत्र पाहतोय, तर त्या उसाचं क्षेत्र जवळच होतं, बिबट्या जवळच असावा. त्यांच्यावर कसा हल्ला झालाय बोला. तुमचं नाव सांगा. काशीनाथ बापू निंबाळकर. संध्याकाळी 10:30 दरम्यान लगीला आलो होतो. माझ्या गळ्यात मफलर असते ती सदत, पण ती मी खाली बसले होते आणि ते तिथं होता ती त्याने इथं वचका धरला. वचका धरल्या म्हणला ही सरशेवट मला मारीनच, म्हणून मी असं धराय गेलो. ती माझ्या हाताला दात लागलं, मग मंडळीला हाका मारल्या, जो काठी घेऊन ये. मग ती धावत आली, मग तिने हाणल्या, त्यात कुत्रा आलं. तिकडून कुत्र्याने एक वचका मारल्या, आम्हाला सोडून कुत्र्याला एक वचका मारला त्याने, मग पळाला तिकडे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी बाबांवर जो हल्ला झाला होता तो त्यांच्या पाळीव कुत्र्याने आणि त्यांची धर्मपत्नी सुरुबाई निंबाळकर यांनी अतिशय जोरदार प्रतिकार करत परतवून लावला. त्यामुळे बाबांना एक असं म्हणता येईल की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तर या ठिकाणी या बाबांच्या पत्नी सुरुबाई निंबाळकर आहेत. एका महिलेने अतिशय तीव्र प्रतिकार करत तो बिबट्याचा हल्ला परतवून लावला आणि आपल्या पतीला जीवदान देण्याचं काम केलेलं आहे. पाहूयात सरुबाई काय म्हणतात त्यांच्या शब्दामध्ये, कसा प्रसंग घडला त्या दिवशी. ते बाहेर आले आणि मग मला आरडले मोठ्याने, मग मी काठी घेऊनच आले. तिथं काठी होती ना ते काय, आणि मग मारलं 2-4 काठ्या. आणि मग कायच कुत्र धरलं, ह्यांना सोडलं. कुत्र नेलं काय? तर ह्या होत्या सरुबाई. त्यांनी अतिशय धीटाने त्या अजूनही भेदरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांनी तो बिबट्याचा हल्ला परतवून लावला आणि पतीला जीवदान दिलेले आहेत. या ठिकाणी या नांदगावचे उपसरपंच खळदकर त्यांचं हे क्षेत्र आहे. आणि त्या घटनेविषयी आपल्याला माहिती देत आहेत. 28 जुलै रोजी रात्री 10:30 दरम्यान इथं आमच्या नांदगाव तालुका दौंड या मांगोबा समाळ परिसरामध्ये बिबट्याने आमच्याकडं निंबाळकर म्हणून एक कुटुंब गेले 7-8 वर्षापासून इथे राहतं. ते रात्री लघुशंकेला 10:30 दरम्यान गेल्यानंतर बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्यांच्या पत्नी निंबाळकरांनी बिबट्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या हाताला आणि तोंडाला त्यांनी चावा घेतल्यामुळं ते मोठ्याने ओरडले. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी निंबाळकर मामी काठी घेऊन आल्या आणि जोरात बिबट्यावर काठीने हल्ला केल्यामुळं तो पळून गेला आणि कुत्र्याची त्यांची धरपकड झाली. त्याच्यात निंबाळकर कुटुंब सुखरूपपणे वाचलं. वनविभागाच्या लोकांनी सर्व्हे केला, पिंजरा टाकण्याचं एक आश्वासन दिलंय. अजून सरकारी काही मदतीच्या प्रतीक्षेत निंबाळकर कुटुंब आहे. हे क्षेत्र आमच्या कुटुंबातलं असून नांदगावचे उपसरपंच संदीप खळदकर व दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास खळदकर यांचं हे क्षेत्र आहे. आमच्या सगळ्या कुटुंबाचं इथं क्षेत्र आहे. इथं सगळं ऊस बागायत असल्यामुळं बिबटे हे ऊसात लपून बसतात. त्याच्यामुळं इथं बिबट्या आल्यामुळं आता लेबरचा प्रॉब्लेम झाला आहे. लेबरसुद्धा शेतात यायला धाडस करत नाहीत. त्याच्यामुळे बिबट्याचा कायमस्वरूपी प्रतिबंध व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. विभागीय अध्यक्ष किरण वाघमारे सर आहेत.
काय म्हणताय ते पाहूयात. आज आम्ही दौंड तालुका येथील नांदगाव या ठिकाणी ज्या बाबांवरती बिबट्याने हल्ला केला होता, आज त्यांच्या घरी आम्ही एक भेट देण्यासाठी आलो होतो. तर ॲक्च्युली त्याविषयी काय घटना घडली आम्ही त्याची चौकशीसुद्धा केली आहे. आणि जसे सरपंचाने आत्ता एक बाईट दिलं त्यात त्यांनी म्हटले की पिंजरा लावायची मागणी केली आहे, आम्ही नक्कीच त्यांच्या मागणीचं आम्ही पाठपुरावठा करू वन विभागाला आणि पिंजरा लावायची आम्ही नक्कीच त्या व्यवस्था करू. त्यानंतर आमच्या काही विभागीय महिला प्रमुख आहेत युवा क्रांतीच्या, त्यांनी एक छोटीशी मदत एक साडी चोळी त्या महिलेचं त्या महिलेने जो एक प्रसंग आलेला त्या महिलेंचा जसा तो परतवला त्यासाठी त्या महिलेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्या आजींचं. तर त्यांचा एक सन्मान करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्ही एक ग्वाही देतो की या कुटुंबाला नक्कीच आमच्या युवा क्रांतीतर्फे आम्ही मदत करण्याची एक आश्वासन देतो आणि थांबतो. आम्ही सर्वांनी मिळून एक सदिच्छा भेट इथे दिलेली आहे आणि नक्कीच आम्ही युवा क्रांतीच्या माध्यमातून या कुटुंबाला न्याय मिळवण्याचा म्हणजे मदत देण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू एवढं बोलतो. धन्यवाद. या कुटुंबाची युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख किरण वाघमारे, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव शेटे, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शेलार, जिल्हा महिला उपाध्यक्ष वैशालीताई बांगर, जिल्हा सचिव मंगलताई सासवडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश घारे, कवठे एमआयचे सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोहिले व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने धाडसी सरुबाई निंबाळकर यांना साडी जोडी देत व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुभाष शेटे, कार्यकारी संपादक, समाजशील न्यूज, दौंड, पुणे.